गेलं मंत्रीपद, गेलं बंगल्यावर अवकाळा पसरली, वर्दळ बंद झाली, सगळं कसं शांत शांत, फोन्स बंद, लोकांचं येणं जाणं बंद, सगळं सुना सुना. पण एक मात्र खरं, इतक्या मंत्र्यांकडे कामं केली, इतके मंत्री बघितले, पण महिपतराव पाटील सुरळीकर यांच्यासारखा मंत्री नाही बघितला. पैसा काय हो, सगळेच कमवतात, पण मला घर पण मिळालं ते इथेच. महिपतराव आहे, महिपतराव आहेत का? हा आहे. जरा तुम्ही चहाचं बघा मस्के. चहा घेता तुम्ही? हो, त्यांना घालवायचं म्हणून सांगितलं. बसा बसा, काय म्हणताय? सांगायचं काय की जे आपल्याला सरळ मिळत नाही महिपतराव, ते असं लढून ताकद लावून मिळवावं लागतंय, आणि त्याकरता आपण एक होणं गरजेचं आहे. आपण म्हणजे कोण? ज्यांचं मंत्रिपद गेले ते चार जण. अहो असं काय करताय? आता सीएमनी दुखवलेली 550 माणसं आहेत की आपल्या बरोबर, आणि आता आपण जोर लावतोय म्हटल्यानंतर येतील की बाकीचे सगळे? मला सांगा, या तिरशिंगरावाचा येडवा कारभार तुम्हाला पसंत आहे वय? पण त्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराची घोषणा केलीच आहे ना. अवपर ते तात्पुरत आहे, आय टेल यू ना, टेक इट फ्रॉम मी. हा जाणार, हा मोहिते टिकत नाही, आणि त्याच्या जागी आपले बाळासाहेब गाडगेच घेणार का नाही बघा मुख्यमंत्री म्हणून. अहो पण ते उपमुख्यमंत्री पदावर खुश आहेत. अहो ते दाखवायचे दात आहेत महिपतराव, खाण्याचे दात वेगळेच आहेत. हे आत्ना आत्ना त्या मोहित्याचा वाडा पोखरत्यात बघा, आणि आपण बाहेरून फक्त धक्का द्यायचा झालं. ही बंडखोरी झाली. अहो त्याला इलाज नाही ना, अहो काट्यानच काटा काढावा लागतोय, आणि म्हणून तर आपण समध्यांनी आत्तापासून कंबर कसून तयारी केली पाहिजे. म्हणून तर मी काय केलं माहितीये का, आपल्या समध्या लोकांची मीटिंग उद्या बोलवली हॉटेल चेअर्स मध्ये. उद्याच? हा मग उद्या तो मंत्रिमंडळाचा शपथविधी आहे, मग तिथं आपण काय करणार? हो काय करणार, म्हणजे जे करायला लागायचं ते सगळं करणार. हा काळजी कशाला करताय? आपण समधे मिळून जाऊ दिल्लीला, पीएमची भेट घेऊ, त्यांना म्हणू की हा काय खरं नाही, यानं समध्यांचा विश्वास गमावलेला आहे, आमदारांमध्ये आपले परके असे भेदभाव करतो, कोणाचं काम ऐक करत नाही, कोणाचं ऐकत नाही, कोणाला भेटी देत नाही. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वर पकड नाही, भ्रष्टाचार बोकळलाय, फ्रॉड वाढलाय, दुष्काळ पडलाय, सरकार ठप्प आहे, आणि अशीच स्थिती राहिली तर राज्यात पक्षाचं भवितव्य अत्यंत कठीण आहे. अशा प्रकारची मागणी महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षाच्या एका शिष्टमंडळाने दिल्लीत पंतप्रधानांची भेट घेतली त्यावेळेला सांगितलं. या शिष्टमंडळाचे प्रमुख होते आमदार श्यामराव निकम. धन्यवाद, आजच्या बातम्या संपल्या. आ मुख्याध्यापकांना द्या जरा, सरोष्टे पाटील बोलते म्हणा. काय जागेवर नाहीत? काम करतात का काय? आदर्श महिला सोसायटी का? मॅनेजरला द्या जरा. काय हो मॅनेजर, असं कसं बिल पाठवलं तुम्ही? नियमाप्रमाण हा असला कळलं कळलं. ललिता बेनला द्या लावून जरा, अर्जंट आहे म्हणा. सौरष्टे पाटील बोलतीये, मीटिंग मध्ये मीटिंग करते. काय वैतागून काय उपयोग आहे? हॅलो, म्हणजे एवढा अपमान झाला तरी गप्प बसायचं का? मशीला फोन घ्यायला वेळ नाही मीटिंग मध्ये म्हणे. आम्हाला माहित नाही का कसल्या मीटिंग करतात ते? मी नव्हती का संचालक पदावर? हो, ज्या दिवशी तू संचालक पदाचा राजीनामा दिलास त्या दिवशी तुझं महत्व संपलं. आपण कालपर्यंत सवलतीच्या दरात दिला ना माल त्यांनी, आता काय झालं मध्ये आला? माझी भारती म्हणायची तेच खरं, सरोज ताई करत पुढे पुढे करणारी माणसं पुढे ओळख पण दाखवून देत. चला, त्या निमित्तानं तुला आपल्या लेकीची आठवण तर आली. असं कसं म्हणता? रात्रंदिस पोरीची आठवण येते मला. गेलीस कधी भेटायला? कशी जाणार, कोणी नेला तर जाणार ना. तुमचे आपल्या सारखे दिल्लीच्या दौरे आणि ते फायलीत खूप सुंदर असेच लोक, नेणार कोण मला तिकडं? ठीक आहे, काही काळजी करू नकोस, ते आता सुखात आहे. परवा चान्स मिळाला होता म्हणून गेलो होतो, तर ती त्यांचा कुठल्या तरी संघटनेचा विजय मिळावा निघाला होता. अगं बाई, आता कसला विजय मिळवला ते? अगं मी मंत्री असताना ते तुमच्या महिला ग्राहक संस्थेला जागा दिली होती ना, ती जागा काढून घेतली गव्हर्नमेंट. अहो मग त्यावर नसतो वाद झाला होता ना तुमचा आणि पवारांचा? काय आता मंत्री बदलले, निर्णय बदलले, आपण त्याला काही कारण वगैरे हवं की नको?
कारण काय मुख्यमंत्र्या विरुद्ध आम्ही बंड पुकारले ना, त्यामुळे आमच्या काळात घेतलेले सगळे निर्णय बदलायचा त्यांनी नुसता चंगच बांधलाय. पण तू काळजी करू नकोस, मुख्यमंत्र्याच्या भ्रष्टाचाराचं एक प्रकरण सापडलंय, सगळ्या वर्तमानपत्रात ते छापलंय.